नमस्कार, स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चिकन रेसिपी पाहतो आहे. त्यासाठी बघा, आपण इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याचे बारीक पीस केलेले आहेत. आता सुरुवातीला आपण ह्याला मीठ लावून घेऊया. अगदी थोडंसं मीठ लावायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद घालूया. अर्धा चमचा मालवणी मसाला. चिकन मसाला घेतलाय आपण पाव चमचा, तो घालूया आणि छान एकजीव करून घेऊया. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होतं. आता आपण ह्याला 10 मिनटं बाजूला ठेवूया. आपलं चिकन मॅरिनेट होत आहे, तोपर्यंत लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण 3 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे. इथे आपण कांदा खोबऱ्याचं मालवणी वाटण घेतलं आहे. कांदा खोबरं, गरम मसाला, आलं लसूण हे सर्व आपण थोड्याशा तेलामध्ये परतवून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. इथे आपण आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्यांची पेस्ट घेतले 2 चमचे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपलं तेल छान गरम झालं आहे. त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि आलं लसूण, कोथिंबीर ह्यांची जी पेस्ट घेतले ती घालूया. थोडंसं परतवूया. म्हणजे त्याचा कच्चापणा असेल तो निघून जाईल. आता आपण जे मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे ती घालूया. अगदी थोडंसं मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो आपले लवकर नरम होतील. आता छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनटं आपण परतून घेऊया. इथे आपले टोमॅटो छान नरम झाले आणि तेल सुटायला सुरुवात झाले आहे, हे पहा. आता आपण मसाले घालूया. पाव चमचा हळद घेतले ती घालूया. 1.5 चमचा मालवणी मसाला. छान मिक्स करून घेऊया. इथे आपले मसाले छान मिक्स झालेले आहे. आता आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालूया. छान एकजीव करून घेऊया. अगदी झटपट तयार होते या पद्धतीने रेसिपी आणि खूप छान लागते चवीला. तुम्ही एकदा बनवून पहा. आता यावरती आपण अगदी 2 मिनिटासाठी झाकण घालूया. आपली 2 मिनटं झालेली आहे, आपण आता झाकण उघडूया. एकदा परतून घेऊया. इथे आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं ते घालूया 1 वाटी. एकजीव करून घेऊया. आता आपण ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत वाट पाहूया.
हे बघा तेल सुटायला सुरुवात झाले आहे. इथे आपण 2 ग्लास पाणी गरम करून घेतले ते घालूया. एकजीव करून घेऊया. आपल्याला जितकं ग्रेव्ही हवं आहे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता सर्वात शेवटी आपण चवीनुसार मीठ घालूया. आपण सुरुवातीला मीठ घातलं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे. चिकन मसाला घेतलाय 1/2 चमचा तो घालूया. छान एकजीव करून घेऊया. आता 10 ते 15 मिनटं आपण चिकन शिजवून घेऊया. आपण इथे 15 मिनटं चिकन शिजवून घेतले तरी बघा खूप छान आले. आता आपण चेक करूया चिकन शिजलंय का. हे बघा छान आपलं चिकन शिजलेलं आहे. एकदा फिरवून घेऊया. ग्रेव्ही पण आपली छान तयार झाले. आता आपण गॅस बंद करूया. आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका छानशी रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.